Hello friends, welcome to YCM lectures here for FY BCom. Today we are going to study about the book third, unit 12, journal and ledger. मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी मीडियम मध्ये 106 वाणिज्य शास्त्र मध्ये. यामध्ये आपण जर्नल आणि खतावणी किंवा रोजगिर्द आणि खतावणी यांच्या नोंदी कशा केल्या जातात ते पाहणार आहोत. घटक 12 हा या पुस्तकातील आहे. जर्नल अँड लेजर हे इंग्लिश मिडियमसाठी युनिट नंबर 12 पेज नंबर 12. हिअर जर्नल, व्हॉट इज जर्नल हिअर? जर्नल इज नोन एज बुक ऑफ ओरिजिनल एंट्री और प्राइम एंट्री. ऑल द ट्रांजॅक्शन्स आर कंटेन्ड इन द जर्नल इन ऑर्डर इन विच दे ऑकर इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर in a debit or credit form in a systematic manner. Journal is known as a book of original entry because the transactions are first recorded and first entered in this book. म्हणजे रोजगिर्द ही व्यापाऱ्याच्या दैनंदिन नोंदीचे मूळ पुस्तक असते आणि त्यामध्ये कालखंडानुसार नोंदणी केल्या जातात, घटनाक्रमानुसार त्यात नोंदणी केल्या जातात. सर्व प्राथमिक नोंदीचा गोषवारा या पुस्तकात असतो म्हणून या रोजगिर्दीला मूळ नोंदीचे पुस्तक असे म्हणतात. त्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे तुमच्या पुस्तकात, मराठी पुस्तकात पान नंबर 11. त्यामध्ये जर्नलचा किंवा रोजगिर्दीचा हा जो नमुना दिलेला आहे त्यामध्ये 5 रकाने असतात. दिनांक, व्यवहाराचा तपशील, खातेपान, नावे, रुपये आणि जमा रुपये. तेच इंग्लिश मीडियममध्ये आहे डेट पर्टिक्युलर एलएफ. एलएफ मीन्स लेजर फोलिओ, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. तर यामध्ये नोंदी करत असताना हा जो पहिला रकाना आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिनांक लिहिले जाते, व्यवहाराची तारीख. दुसऱ्या रकान्यामध्ये तपशील हा जो रकाना आहे त्यामध्ये व्यवहाराचा परिणाम ज्या दोन खात्यावर होतो त्यापैकी नावे खाते जे झालेले आहे त्या खात्याचं नाव सुरुवातीला पहिल्या ओळीत लिहिलं जातं आणि नंतर आपण त्यामध्ये जे खातं क्रेडिट झालेलं आहे त्या किंवा जमा झालेल्या खात्याची नोंद त्यावरती दुसऱ्या ओळीत केली जाते आणि त्यानंतर थोडक्यात व्यवहाराचा तपशील लिहिला जातो, त्याला नॅरेशन असे म्हणतात. सो हाऊ टू रेकॉर्ड दी एंट्रीज इन द जर्नल. इन द फर्स्ट डेट कॉलम यू हॅव टू राईट देअर डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन. इन द पर्टिक्युलर कॉलम यू हॅव टू राईट देअर नेम ऑफ अकाउंट विच इज डेबिटेड अँड ऑन द फर्स्ट लाईन अँड द नेम ऑफ द अकाउंट विच इज क्रेडिटेड ऑन द सेकंड लाईन. त्यानंतर एलएफ कॉलम मध्ये इन द थर्ड कॉलम लेजर फोलिओ पेज नंबर ऑफ द अकाउंट ऑन विच द अकाउंट इज रेकॉर्डेड, दॅट पेज नंबर इज रिटन हिअर. देन द अमाऊंट ऑफ डेबिट अँड क्रेडिट दोज आर रिटन देअर. त्या तिसऱ्या रकान्यामध्ये खातेपान नंबर लिहिला जातो. चौथ्या आणि पाचव्या रकान्यामध्ये नावे, रक्कम आणि जमा रक्कम लिहिली जाते. माल खरेदी विक्रीचे व्यवहार हे माल हा शब्द प्रयोग व्यापारी वस्तूसाठी करण्यात येतो. खरेदी केलेली वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या त्याला माल असे म्हणतात. व्हेन कॅश पेमेंट इज मेड ऑन फर्निचर हिअर, या ठिकाणी इथे एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. हाऊ टू जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन हिअर गिवन देअर. देन द टर्म गुड्स इज यूज टू आर्टिकल्स ऑर थिंग्स विच इज इन द ट्रेड डिटेल्स. Goods for trader who does business goods for the merchant. Transactions relating to check. Check संबंधीचे व्यवहार जे असतात त्या व्यवहाराची नोंद ही व्यवहार करण्याऐवजी चेकचा उपयोग करून पूर्ण करतात. अशा वेळी व्यापाऱ्याची बँकेत व्यापारी रोख रक्कम देण्याऐवजी बँकेचा चेक काढतो. चेकची रक्कम संबंधित आणि व्यवहार पूर्ण होतो. मॅडम फोन आले. मॅडम कोपळे साहेबांनी फोन करायला लावला, तुमचा फोन लागत नाही. काय माहित प्रोप्रायटर आलेत का माहित नाही, विचारत होते. Proprietor and business which is proprietor runs recorded considered as separate entity.
म्हणजे व्यापारी आणि स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यामुळे व्यापारातील मालकाशी होणारे व्यवहार करण्यासाठी दोन स्वतंत्र खाती ठेवली जातात. जर्नल एंट्रीसाठी आपल्याला इथं जो काही व्यवहार दिलेले आहेत, पान नंबर 13 वरती पहिला व्यवहार आहे व्यापारात भांडवल गुंतवले. त्या ठिकाणी हे दोन खाती जी आहेत त्यामध्ये पहिलं जे खातं आहे ते प्रामुख्याने कॅश अकाउंट आणि दुसरे जे खाते आहे ते भांडवल खाते किंवा कॅपिटल अकाउंट. यामध्ये कॅश किंवा भांडवल येत आहे म्हणून रोकड खाते न्यावे दिले जाईल आणि भांडवल खाते हे जमा होते. त्या व्यवहाराचे हे जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिटेड टू जीज कॅपिटल अकाउंट आणि नंतर खाली कंसामध्ये बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश हे थोडक्यात इट इज कॉल्ड नॅरेशन. धंद्यात भांडवल गुंतवले हे आपण त्याला नॅरेशन म्हणतो. असे व्यवहार वेगवेगळे दिलेले आहेत. दुसरा जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये डिपॉझिटेड कॅश इन टू बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपण खाते उघडून जमा केले 7,500 रुपये. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र हे पर्सनल अकाउंट आहे, रक्कम बँक स्वीकारणारी आहे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट केलं जाईल आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट केलं जाईल. त्यानंतर 5 तारखेचा व्यवहार आहे फर्निचर खरेदी. रोखीने आपण फर्निचर घेतलेलं आहे 9,000 रुपयाचं. आता यामध्ये फर्निचर हे वास्तविक संपत्ती खाते आहे म्हणून फर्निचर खाते नावे लिहिलं जाईल आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट केलं जाईल. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बीइंग फर्निचर परचेस ऑन कॅश. त्यानंतर पुढचा व्यवहार दिलेला आहे तुम्हाला 6 तारखेचा परचेस टाईपरायटर फ्रॉम पंकज ट्रेडर्स 5,000 रुपये. आता यामध्ये हा व्यवहार उधारीचा आहे. टंकयंत्र खरेदी केलेलं आहे पंकज ट्रेडर यांच्याकडून म्हणून त्या ठिकाणी ती नोंद होईल. नोंद जी होईल ती टंकयंत्र खाते नावे पंकज ट्रेडर्स खाते जमा अशी नोंद होईल. त्यानंतर पुढचे व्यवहार दिले 30 तारखेपर्यंतचे. 31 तारखेला पेमेंट ऑफ सॅलरी म्हणजे आपण सॅलरी किंवा पगार दिलेला आहे आणि त्याची पगार हा खर्च आहे या ठिकाणी ते नामधारी खाते आहे म्हणून त्याची नोंद पगार खाते नावे ते रोख खाते जमा अशी नोंद केली जाईल. काही वेळा व्यवहारामध्ये ग्राहकांना सूट दिली जाते ज्याला आपण डिस्काउंट असं म्हणतो. ती सूट दोन प्रकारची असते, एक कॅश डिस्काउंट आणि दुसरी ट्रेड डिस्काउंट. व्यापारी सूट म्हणजे माल विक्रीच्या वेळेस किमतीमधून जी सवलत देण्यात येते त्या सवलतीला व्यापारी सूट असे म्हणतात. परंतु ग्राहकाने मुदतीपूर्वी विधाची रक्कम दिल्यास ग्राहकाला मूळ रकमेची सवलत देण्यात येते त्याला रोख रकमेची सूट असे म्हणतात. म्हणजे ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रेड डिस्काउंट ही प्रत्यक्ष माल विकताना किंवा खरेदी करताना व्यापाऱ्याकडून ग्राहकाला जी सवलत दिली जाते त्याला आपण व्यापारी सूट असं म्हणतो. तर कॅश डिस्काउंट म्हणजे किंवा रोखीची सूट म्हणजे उधारीने माल विकल्यानंतर त्या उधारीची रक्कम लवकर वसूल होण्यासाठी व्यापाऱ्याकडून ग्राहकाला किंवा ऋणकोला जी सवलत दिली जाते त्याला आपण रोखीची सूट किंवा कॅश डिस्काउंट असं म्हणतो. या दोन सुटीपैकी फक्त रोख सूट म्हणजे कॅश डिस्काउंट ही नोंद केली जाते व्यवहारामध्ये, ट्रेड डिस्काउंटची नोंद केली जात नाही. त्यानंतर तुम्हाला यातले वेगवेगळे जे व्यवहार दिलेले आहेत त्या व्यवहाराच्या तीर्द नोंदी कशा करायच्या आता याबाबतचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे. पान नंबर 15 वरती इथे आहे. रोख फर्निचर 13 मार्चचा व्यवहार आहे. शीतल प्रसाद 13 तारखेला शीतल प्रसाद यांना चेक दिला, त्यांच्याकडून सूट मिळाली. चेक दिला 4,950 रुपयाचा आणि त्यांच्याकडून सूट मिळालेली 50 रुपये.
म्हणजे या ठिकाणी जी नोंद होईल ती नोंद करताना 13 तारखेचा व्यवहार आहे, 13 मार्चचा पान नंबर 16 वरतीची नोंद आहे पा, शीतल प्रसाद खाते नावे, बँक खाते जमा, सूट खाते जमा, म्हणजे बँक खात्यात प्रत्यक्ष आपण चेक दिलेला आहे 4950, आपल्याला सूट मिळाली 50 रुपये, म्हणजे या ठिकाणी शीतल प्रसाद खाते नावे ही 5000 रुपयांनी रक्कम भिजवेल, याला आपण कंबाईन एंट्री असं म्हणतो. तीच इंग्लिश मध्ये इथं आहे पा, पान नंबर 18 वरती त्याची किर्द नोंद आहे, शीतल प्रसाद अकाउंट डेबिट 5000 टू बँक अकाउंट 4950 and to discount received account 50 rupees being paid check to Sital Prasad and received discount rupees 50. अशा रीतीने ह्या जर्नलच्या किंवा रोख खरेदीच्या नोंदी केल्या जातात आणि नोंदी केल्यानंतर प्रत्येक तारखेनुसार नोंद केली जाते, प्रसाराची डेबिट आणि क्रेडिट अशी रक्कम मांडली जाते आणि शेवटी त्याची टोटल करणं, अर्थात दोन्ही साईडची टोटल जी आहे, नावे रक्कम आणि जमा रक्कम, डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट विल बी इक्वल वन, म्हणजे ती दोन्ही टोटल ही समान येत असते. त्यानंतर यातलं जे दुसरा पार्ट आहे पान नंबर 19 वर, लेजर. लेजर म्हणजे काय? जर्नल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड क्लॉक वाईज एज अँड वेन दे आर टेक प्लेस. जर्नल इज द बुक ऑफ प्राइम एंट्री. The transactions connected with these particular accounts are spread over number of pages and according to the dates of transactions. Transactions are first recorded in the journal from where they are recorded. Where they are recorded? Where they are recorded? Transactions are first recorded in the book of journal and from there they are transferred to the ledger account. Ledger is the book where in all transactions find their place under the respective heads of account. So the account is divided in two parts. Account cha jo format ahe tyamade don prakarcha baju astat, tyamade ek tar left hand side, tya side la date particulars, त्यानंतर जर्नल फोलिओ आणि अमाऊंट हे रक्कमे असतात. त्यानंतर क्रेडिट साईडला दुसऱ्या बाजूला देखील डेट पर्टिक्युलर्स, त्यानंतर जर्नल फोलिओ आणि अमाऊंट असे रक्कमे असतात. याला आपण डेबिट आणि क्रेडिट असं म्हणू शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला ती व्याख्या दिलेली आहे पाटीजी, पान नंबर 19 वर. The entry in the first entry of transactions, 20 panavar hai, entry transactions is the first recorded in the journal and then it is recorded posted into the ledger. Transferring of entries from journal to respective accounting of ledger is called posting. Posting karnyachi ji paddhat ahe tyamadhye pramukhyane cash account is debited rupees 500 then sales account is credited with a similar amount. त्यानंतर खतावणी, याचा मराठीत अर्थ जो आहे, व्यवसायाचे संपूर्ण चित्र करण्यासाठी रोख खरेदीतील माहितीवर प्रक्रिया करून तीच माहिती ज्या पुस्तकात खात्यानुसार वर्गीकृत करून मांडली जाते त्याला खतावणी असे म्हणतात. खतावणीची नोंद करण्यासाठी इथं पान नंबर 18 वर तुम्हाला खात्याचा नमुना दिलेला आहे, रोख खात्याचा, इथं नावे आणि जमा बाजू, त्यानंतर दिनांक, व्यवहाराचा तपशील आणि किर्द पान नंबर, तसंच दुसऱ्या बाजूला किंवा जमा बाजूला देखील दिनांक, व्यवहाराचा तपशील, किर्द पान नंबर आणि रुपये असे रकाने असतात. खाते काढून बाकी करण्यासाठी हाऊ टू बॅलन्स द अकाउंट, त्यासाठी आपल्याला प्रथम दोन्ही खात्याच्या दोन्ही बाजूच्या नोंदी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यवहाराची नोंद करावी लागते. रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, द प्रोसेस एव्हरी ट्रान्झॅक्शन फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल अँड देन इट इज पोस्टेड टू द लेजर अकाउंट. यामध्ये जर्नल वरून आपण लेजर पोस्टिंग करत असतो. या ठिकाणी पान नंबर 21 वर तुम्हाला कॅश अकाउंटचा फॉर्म दिलेला आहे. या कॅश अकाउंट मध्ये आपल्याला इथं ज्या नोंदी केलेल्या दिसतील त्यानुसार इथं एक फॉर्मॅट आहे पा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू पीस कॅपिटल अकाउंट 25,000, त्यानंतर टू सेल्स अकाउंट 7 तारखेला 4,000, क्रेडिट साईडला 5 तारखेला बाय बँक अकाउंट, बाय परचेस अकाउंट, बाय कॅरेज अकाउंट, बाय स्टेशनरी अकाउंट, बाय फर्निचर अकाउंट अँड बाय सॅलरी अकाउंट. या क्रेडिटची आणि डेबिटची टोटल करून नंतर त्यातून ज्या साईडला रक्कम कमी पडते म्हणजे कच्ची बेरीज करून त्या साईडला पण
जेवढ्या रकमेने ती रक्कम कमी आहे तो बॅलन्स सीडी म्हणून लिहिला जातो. तर या ठिकाणी क्रेडिट साईडला हा जो बॅलन्स आहे तो 16,800 रुपये आलेला आहे. आणि त्यानंतर दोन्ही साईडची टोटल ही समान करून पुढच्या तारखेला म्हणजे 10 तारखेला क्रेडिट साईडला टोटल जी बॅलन्स आलेला आहे 16,800 तोच पुढच्या 11 तारखेला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असं म्हणून लिहिला जातो. मराठी पुस्तकात देखील आहे पहा 11 जानेवारीला भांडवल खाते 25,000 विक्री 4,000 बँक खाते 5,000 क्रेडिटला खरेदी खाते त्यानंतर वाहन स्टेशनरी फर्निचर आणि पगार खाते यांची कच्ची बेरीज करून या डेबिटच्या टोटलमधून 29,000 ही टोटल वजा करून त्या ठिकाणी हा जो बॅलन्स काढला जातो 29,000 12,200 वजा केल्यानंतर त्या ठिकाणी बॅलन्स येतो 16,800 आणि हा बॅलन्स किंवा बाकी शिल्लक पुढे नेली असं लिहून त्या ठिकाणी दोन्ही साईडची टोटल समान केली जाते. तर अशा रीतीने हे लेजर पोस्टिंग म्हणजे खाते वही त्याच्या नोंदी केल्या जातात. अर्थात यामध्ये धड्याच्या शेवटी तुम्हाला इथं काही टिप किंवा नोट्स दिलेले आहे. शक्यतो लेजर पोस्टिंग करत असताना पान नंबर 32 वर आहे इंग्रजी पुस्तकात आणि मराठी पुस्तकात पान नंबर 30 वर आहे. मराठी पुस्तकात आहे या ठिकाणी पान नंबर 30 वर खरेदी आणि विक्री खाते खरेदी परत खाते त्यानंतर खरेदी विक्री परत खाते बंद करून शिल्लक काढत नाहीत या खात्याच्या शिल्लका ढोबळ नफा काढण्यासाठी व्यापार खात्याला नेल्या जातात. दुसरं उचल खाते बंद करीत नाहीत त्या खात्याची शिल्लक भांडवल खात्याला स्थानांतरित केली जाते त्यामुळे भांडवलाची शिल्लक कमी होते. त्यानंतर नामधारी खाते जी असतात उदाहरणार्थ पगार स्टेशनरी सूट ही खाती देखील बंद केली जात नाही कारण या खात्याचा शिल्लक ज्या असतात शिल्का ज्या असतात त्याची नफा किंवा तोटा खात्याला नोंद केली जाते आणि त्यापूर्वी शिल्का तरी समाविष्ट करतात. वरील उदाहरणात नामधारी खाती बंद केलेली नाहीत. तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये देखील आहे जनरली परचेस अकाउंट सेल्स अकाउंट परचेस रिटर्न अकाउंट and sales return accounts are not balanced at the close. Here it is transferred to the trial balance. Drawings account is not closed, then the balance of this account is transferred to the capital account. Generally nominal accounts are salary accounts, stationery accounts, discount accounts are not closed. The balance of these accounts are transferred to the profit and loss account so as to find out net profit of the business. Prashar itine journal ani ledger he je ahet त्याच्या नोंदी कशा केल्या जातात ते आपण या ठिकाणी आजच्या या घटक नंबर 12 या युनिटमध्ये किंवा घटक 12 पाहिलं मराठी आणि इंग्रजी मीडियममध्ये देखील. त्यानंतर आपल्याला आता दुसरा जो पार्ट आहे यातला कॉम 107 या ठिकाणी आपल्याला कॉमर्स 107 हा जो विषय आहे त्याची माहिती गेली. कॉम 107
वेलकम टू युवर वेलकम टू FY बिकॉम इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स हियर फॉर कॉम 107 दैट इज स्टैटिस्टिक्स इन बुक थर्ड वी लास्ट लेक्चर वी हैव सीन द कोरिलेशन एंड इट्स एग्जांपल्स एंड टुडे ऑन पेज नंबर 10 हियर वी विल सी दैट कार्ल पियर्सन प्रोडक्ट मूवमेंट कोएफिशिएंट कोरिलेट इज गिवन हियर दैट R equal to bracket x y bracket complete upon standard deviation x standard deviation y. Then here example is given on page number 11 here. Values of x and y are there. X 5 4 7 11 12 10 14 9. Then y 8. Then here the values of y are given here on page number 11 here. Y 8, 8, 14, 19. Then double 19. Then 16 and 20 are here. For this purpose, we have to find out the mean value of x and y. Here first, you will see that there are 8 numbers. And for that purpose, the total of x values is given here. That the total is there, 72. Okay. 72 divided by 8 is equal to mean will be 9. Then as well as total of y is 120 divided by 8. Mean will be 15. The standard deviation of x is equal to standard deviation x is equal to under root summation x minus x bar bracket complete square upon n. Now here how to find that 5 minus 8, 5, and in third column you will see that x minus x bar is minus 4. How it is derived? When the mean value of x is 9, then you have to subtract 9 from 5. That means 5 is the bigger amount, so 5 will be deducted from 9, so there is minus 4. In the same way, minus 5, 7 minus 2, 11 plus 2, 12, 3, 10, 1, 45, 9, 0, 9 minus 9, 0. Here, the value of y is given there. You will find that 5 values are there, 8 minus 15 minus 7. Then 8 minus minus 7. In this way, here you will find that minus 7 minus 7 minus 1 plus 4 plus 1. Then you have to get the square of each one. So here the square of minus 7, 49. Then again 49. Square of 1 will be 1. Square of 4 will be 16, 4, 16, 1, 1, 5, 25, 1, 1. The total is there, 158. Then here at the last column, you will see that there is multiplication on column number 3 and next column number 5. Minus 7 is equal to 28. Minus 5 into 7 is equal to 35. 2 into 1 is equal to 2, 4 is equal to 8, and 3
into 4 is equal to 12. Then 1 into 1 is equal to 1. Then 5 into 5 is equal to 25. And 0 into 1 into 1 is equal to 1. Now the total of this will be 0, last one 0. The total will be 111. Now you will see that there is a formula here. X minus x bar upon 84 under root 84 upon 8 is equal to 10.5. That means under root it will be 3.2403. The same way for y is also there. Under root 158 divided by 8 is equal to under root 19.75. And the answer will be here 4.444. Equal to, you will see that here minus x bar into bracket y minus y bar bracket complete upon n standard x standard y will be equal to 111 multiplied by 3.2403 into 4.4441, and the answer will be here 111 upon 11115.2017. The answer will be 0.9635. These are values are given. Sometimes x and y have large values. So cast sankhya mote astil. Karan ite tumhala dilela ahe pan number 11 var. Values of x and y are given. 84, 80, 92, 85, 95, 90, 30, 87. Y value 115, 114, 116, 116, 120, 120, 112, and 120. -80. Here 84 minus 80 is equal to, then 80 minus 80 is 0, then 92 minus 80 is 12, 85 minus 80 is 5, minus 80 is 90 minus 80 is 10. 83 minus 87 minus 80. In the third column, you will see that 15, 25, 20, 12, 20. In square of that 4, square 0, 12, 5 into 5, 10, 15 into 2, 15 into 3, 9, 7 into 7 is equal to 49. The total of all these is equal to 568. Then you will see that there is multiplication of two numbers, 15 into 15 is 25, 4 into 4 16, then 22 into 22 is equal to 484, then 25 into 25 is equal to 625, then 220 into 20 is 400, then 12 into 12 is equal to 144, and last one is 20 into 20 400. And in the last column you will see that there is multiplication of 15 and 4 60, last column, then 0, then the multiplication of 12 into 22 is 64,
5 × 16 is equal to 80. Here printing mistake is there. Instead of that 300, there should be 375. This is printing mistake here. Because 15 × 15 is 375. Then next is 10 × 20, 200. Then 3 × 12 is 13, 6. And last is 7 × 140 is equal to 9. Here 20 × 20 is equal to 140. Now the total of this last column is 1,100. How to write the formula? Substituting in the formula, summation UV upon N and under root U square minus U square upon N under root minus EV square upon N. Here 1,125 minus 134 upon 8, then upon under root 568 minus 50 square upon 8 under root 2050, 550 minus 134 bracket square upon 8. The answer will be 1,155 minus 938 upon 568 minus 392. This is under root, and same under root 2,550 minus 2,444.5. Then there will be 217 upon 166 under root, and the same under root 305.5 is equal to 217 upon 13.2665 into 17.4686. And the last answer will be here 217 upon 231.8793 is equal to 0.9358. If the sums are given, now if the sums are given, for example here, you see that there is sigma x square 756, n is 7, y square 848, and x is equal to 70, xy 719.6 and y 74. Then we can obtain correlation by substituting these sums in the formula. Formula is that r is equal to x minus x bar, x my summation xy minus summation x upon into summation y upon n, then upon under root summation x square minus into bracket summation x bracket complete square upon n under root summation y square minus summation y into bracket square upon n. Here you will see that the values are given here, the sums are given. 796 minus 70 into 74 upon 7, then upon under root 756 minus 70 square upon n, then under root 848 minus 74 bracket square upon 7, then 796 minus 740 under root upon 756 minus 70 under root 848 minus 782.285. The answer will be last year 56 upon 74833 into 8.1064. That means 56 upon 60.6626. The answer will be 0.9231. So in this way, you will see that there are such examples. If the values are given at the end of each unit, you will see that there is a summary. Here summary is given there. You will see that the summary here. Correlation. Correlation coefficient measures the degree of
relationship between the two variables, then scatter diagram gives the idea of about the nature and extent of relationship between the two variables. Carl Pearson has given the formula to calculate coefficient of correlation, that is R. The limits of correlation are -1 greater than correlation greater than 1, that is correlation lies between -1 and +1. When the characteristics are qualitative in nature, then Spearman's rank correlation coefficient is used, which is a coefficient of correlation between the ranks of two variables. When the ranks are repeated, a correlation factor is added to summation d square, that is deviation, and coefficient of the rank is correlated between obtained. At the end of each unit, there are some exercises or problems to solve, and those problems are also solved here in your book. You will see that on page number 15, answers to these questions are given. There is a scatter diagram, and first one, then second is correlation, then third one here against correlation, then here is on page number, next one, 16. You will see that answers are given here also. On page number 16, there is a fourth example. On page number 17, there is test yourself number 2. Since the values are large, we will change it into original scale, and the new variables are will be U and V. At the end of this unit, you will see that there are also some terminal questions are given there. On the page number 19, you will see that there is a terminal questions exercise are given here. And there is first example or question is given here for terminal examination. There are some questions. What do you understand by correlation? Give some examples of positive correlation and negative correlation. Explain methods of scatter diagram. Calculate Spearman's rank correlation coefficient. This is the example here. And you will see that the marks in English and marks in geography. Marks in English 56, 60, 45, 55, 52, 63, and 70, and 65. Then marks in geography 70, 72, 48, 60, 50, 30, 73, 75, and 62. Here are numbers, and then you will find the answer here. Formula is that 1 minus 6 sigma c d square upon n into bracket n square minus 1. Here is 1 minus 6. The total of this, you will find that there is rank 1 minus rank 2. That will be here minus 20, minus 15, 14, then minus 12, then minus 3, minus 5, 2, minus 10, minus 5, and 3. Then the square of this deviation, 14 into 14, 196. Then 12 into 12, 144. Then 3 into 3, 9. 5 into 5, 25. 2 into 2, 4. 10 into 10, 100. 5 into 5, 25. 3 into 3, 9. The total of this will be 512. So 512 is multiplied by 6 and upon 8, there are 8 numbers. And the total of 64 minus 1, and the answer will be that 3772 upon 504. So 1 minus this division will be approximately 6. That means 1 minus 6 will be minus 5. And this is the negative correlation. So in this way, you have to solve such types of examples, and the each unit you will see that these examples are also given, and units are the answers to these questions are also given in your books. In this way, today we have completed this unit correlation. At the next time, you will also see the next unit of unit 12, that is regression. What is the regression, meaning of regression,
and its examples will be seen the next time. In the commerce also, subject 106, you will see the next time. Okay, we shall stop here. Thank you.